नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामू मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील सुनावणीकडे राज्यातील सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला इम्पिरिकल डेटा देण्यासंदर्भात निर्देश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र सरकारने याचिकेमार्फत केली होती. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. सुनावणी आधीच केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा देता येणार नाही अशी भूमिका प्रतिज्ञापत्राच्या आधारे घेतल्यानंतरच त्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे केंद्र सरकारने ओबीसींसंदर्भातील इम्पिरिकल डेटा द्यावा या महाराष्ट्र सरकारच्या मागणीला मोठा झटका बसलाय. 21 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. ओबीसींसाठी राखीव जागा जनरल मधून भरा असं कोर्टाचं म्हणणं आहे. ओबीसींच्या ज्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या. केंद्राकडूनच न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ओबीसींबाबत गोळा करण्यात आलेली माहिती चुकीची आणि वापर करण्यायोग्य नाही. जर केंद्र सरकारने अशी भूमिका घेतली असेल तर हा डेटा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारला उपलब्ध करून देण्यासंदर्भात आम्ही निर्देश कसे देऊ शकतो असा सवाल न्यायालयानं यावेळी उपस्थित केलाय. या पार्श्वभूमीवर या सर्व निवडणुकांना ओबीसींबाबत राज्य सरकारचा इम्पिरिकल डेटा तयार होईपर्यंत स्थगिती दिली जावी अशी मागणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.